तर तरुणीची हत्या हे लव जिहादचा प्रकार आहे असं नितेश राणेंनी म्हटलंय. यशस्वी शिंदेच्या हत्येप्रकरणी नितेश राणे यांचं वक्तव्य समोर आलंय. लव जिहादचा हा प्रकार आहे असं म्हटलेलं आहे. भाजपा उरणमध्ये तरुणीची हत्या झाली, त्यानंतर आरोपीला फाशीची मागणी करण्यात आली आहे. भाजपाकडून ही मागणी करण्यात आली आहे. यशस्वी शिंदेच्या हत्येनंतर भाजपा आक्रमक झाली आहे. उरणमध्ये तरुणीची हत्या झाली, त्यानंतर आरोपीला फाशीची मागणी करण्यात आलेली आहे. भाजपाकडून ही मागणी करण्यात आली आहे. उरणच्या माझ्या त्या भगिनींवर त्या जिहाद्यांनी जे अत्याचार केला, जो सूड उगवला, धर्मांतर केलं नाही म्हणून तिची अशी अवस्था केली आहे. त्या जिहाद्याला जी काय शिक्षा द्यायची आहे ते आमचं हिंदुत्ववादी सरकार आणि आमचे गृहमंत्री हे कुठेही कमी पडणार नाही एवढा मला ठाम विश्वास आहे. पण हिंदू समाज ह्या गोष्टीचा बदला निश्चित पद्धतीने घेईल हे या जिहादांनी लक्षात ठेव. मारलं गेलं, चेहरा विद्रूप केला, तिच्या गुप्तांगावर त्या ठिकाणी वार केले गेले. मला वाटतं महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना अलीकडच्या काळात व्हायला लागलेल्या आहेत. हे नराधम त्या ठिकाणी एका विशिष्ट प्रवृत्ती विशिष्ट मनोवृत्तीचे आहेत आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला आम्ही लव जिहादसाठी मोर्चे काढतो, नितेश राणे असतील, आमचे लोक त्या ठिकाणी आंदोलन करतात, त्यावेळेला आम्हाला एका विशिष्ट अशा चौकटीत उभं केलं जातं